नमस्कार, आम्ही सारे खवैये को पॉवर्ड बाय संतूर पीसी ज्वेलर्स पितांबरी रुचियाना द रिच टेस्ट स्पेशल पार्टनर हर्षी सिरप मध्ये तुमचं मी शेफ देवव्रत दातेगावकर खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुमचं पण असं होतं का? मी असं कधी कधी विचार करत असतो काम करताना की संध्याकाळी गेल्यानंतर एखादी पनीरची डिश अशी समोर आली ना, खूप मजा येईल. आणि खरंच ती डिश समोर येते आणि खायला खूप मजा येते, है की नाही? आणि खरंच कोणीतरी आपल्यासाठी जेव्हा एखादं काहीतरी स्पेशल बनवतं तर ही फिलिंग खूप छान आहे, खूप भारी फिलिंग आहे. मला माहिती आहे मंडळी की आजच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये महिलांच्या पण खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. घर, काम, मुलं, संसार अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्यांना पण वाटत असतं की त्यांच्यासाठी कोणीतरी काहीतरी स्पेशल कधीतरी करून द्यावं. तर घरच्या मंडळींनी पण जर एखादी अशी स्पेशल डिश जर करून दिली त्यांच्यासाठी तर त्यांना नक्कीच आनंद होणार आहे. तर मंडळी, मला घरच्यांचं माहीत नाही पण मी मात्र तुम्हाला आज रेसिपींचं सरप्राईज देणार आहे. त्या सरप्राईजमधली जी पहिली रेसिपी आहे ती आहे स्पाइस कॉटेज चीज विथ क्रीमी कॉर्न सॉस. एक काम करूया, सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे पनीर, नंतर इथे रॉकेट लेट्यूज घेतलेलं आहे आपण, इथे चेरी टोमॅटो, पालक त्याची पानं घेतलेली आहेत, नंतर इथे मक्याचे दाणे आपण वाफवून त्याला ठेचून घेतलेलं आहे, दूध आहे, अल्फा अल्फा स्प्राउट्स आहे, कांदा आहे, मैदा, बटर, कॉर्नफ्लॉर, व्हिनेगर, लसूण घेतलेलं आहे, सिझनिंग पावडर आहे, ऑलिव्ह ऑईल आहे, लिंबू आहे, नंतर इथे आपण जिरेपूड घेतलेले आहे, काळी मिरी त्याची पावडर करून घेतलेली आहे, नंतर धणेपूड आहे, साखर आहे, नंतर इथे आपण मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत, तिखट आहे आणि मीठ घेतलेलं आहे. तर हे स्पाइस कॉटेज चीज विथ क्रीमी कॉर्न सॉस अशी रेसिपी आहे. याच्यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात पालक पण आहे, या लेट्यूज आहेत काही, मला माहिती आहे बऱ्याच वेळा आता हे रॉकेट लेट्यूज हे आमच्याकडे मिळत नाही, हे सगळे तुमचे प्रश्न आहेत, बरोबर आहे. पण मी आपल्या काही गोष्टीचा वापर याच्यासाठी करत असतो की त्यानिमित्ताने आपण त्या गोष्टीबद्दल थोडंसं जाणून घेतो, त्याचा वापर आपण करायला सुरुवात करतो, नाही का? आता वेगवेगळ्या प्रकारचे लेट्यूज आजकाल भाजीवाल्यांकडे असतात, तर आता मी काय करतो आहे, इथे एक स्पाइस मिक्स तयार करतो आहे. आपलं स्पाइस कॉटेज चीज आहे त्याच्यामुळे स्पाइस म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करतो आहे. काळी मिरी पूड इथे जी आहे भरड केली आहे ती घेतो आहे, याच्यात टाकतो आहे धणेपूड. बघा, आम्ही काय मोजून टाकत नाही आहे, मी माझ्या अंदाजाने टाकतो आहे आणि मला माहिती आहे तुमचे अंदाज पण एकदम मस्त असतात. तर आपल्या अंदाजाप्रमाणे या गोष्टी टाकायच्या आहेत. आजीला मी कधी पण मोजून टाकताना बघितलं नाही गोष्टी, ती अंदाजाने टाकायची आणि परफेक्ट करायची आणि खूप मस्त करायची. थोडंसं मीठ, तर याच्यात टाकतो आहे धणे जिरेपूड, लाल तिखट, थोडेसे मिक्स हर्ब्स टाकतो आहे आणि काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि याच्यात जाणार आहे थोडंसं हे सीझनिंग पावडर. एक काम करू, लसूण पण याच्यातच टाकू थोडंसं आपण. हे स्पाइस मिक्स करून घेतलेलं आहे मी, एक मिक्सचर तयार करून घेतलेलं स्पाइस मिक्स हे तयार झालेलं आहे. आता मी काय करणार आहे, एक याचे तुकडे करून घेऊ आपण. चार पीसेस मी वापरणार आहे. थोडंसं मैदा आणि कॉर्नफ्लॉर याच्यावर टाकतोय, थोडंसं पाणी शिंपडतोय, याला हे कोटिंग करून घेतलेलं आहे मस्त. प्रत्येक पनीरच्या पीसला कोटिंग करून घेतोय. काळी मिरी आणि थोडंसं लसूण आणि हर्ब्स आहे याच्यामध्ये. आता हे मैदा कॉर्नफ्लॉर हे याचे स्पाइस मिक्स जे आपण केलं आहे ते चिटकावं याला व्यवस्थित, म्हणून हे मी याला लावून घेतलेलं आहे. आता हे कॉटेज चीजला म्हणजे आपण पनीरला हे कोट करून घेतलेलं आहे आणि आता एक जो सॉस करायचा आहे आपल्याला क्रीमी कॉर्न सॉस तो करूया. घेऊया थोडं बटर, थोडं ऑइल घेतोय, टाकतो थोडासा कांदा, कांदा परतून घेतोय, थोडस लसूण टाकतोय, खूप जास्ती नकोय, थोडस लसूण टाकलेलं याच्यात आणि कांदा आहे तो परतून घेतोय आणि याच्यात टाकतोय मी एक अर्धा चमचा मैदा टाकतोय आणि याला परतून घेतोय आणि मैद्याचा पण एक खमंग वास आला पाहिजे, त्याच्यानंतरच आपल्याला पुढे कॉर्न आणि बाकीच्या गोष्टी टाकायच्या आहेत. मंडळी, आजची टिप, आता या ठिकाणी मी थोडासा इथे मैदा वापरतो आहे,
पण हरकत नाही, मैदा जर वापरायचा नसेल तर थोडीशी ज्वारी किंवा बाजरीचं पीठ पण याच्यामध्ये वापरलं तरी चालेल, त्याच्यामुळे थिकनेस येतो आणि आपल्याला पाहिजे तशी चव पण त्याला येऊ शकते. याच्यात टाकतो एक कॉर्न मक्याचे दाणे, दूध, याच्यात टाकतो थोडं मीठ, सम ब्लॅक पेपर. बस आता याला उकळून घ्यायचं आहे आणि याचा थिकनेस थोडासा ॲडजस्ट करायचा आहे. आता माझ्याकडे लेट्यूज आहे, चेरी टोमॅटो आहेत, सॉस पण इथे रेडी होतो आहे. आता याला मी एक काम करतो, पॅन गरम करायला ठेवतो आहे एका बाजूला, याच्यावरती हे पनीरचे जे पीसेस आहे ते आपण शॅलो फ्राय करूया. मी एक सॅलड बनवतो आहे, त्याच्यामध्ये काही ही पानं टाकतो आहे. एका बाजूला आपण करतोय सॅलेड, गॅस बंद करतोय मी अल्फा अल्फा. सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आता मी घेतोय ड्रेसिंग करतोय. ड्रेसिंगसाठी थोडीशी साखर, मीठ, त्याच्या जाणार थोडं व्हिनेगर. आता इथं मी साधं व्हिनेगर वापरतोय, बऱ्याच वेळा रेड वाईन व्हिनेगर असतं त्याची पण एक चव खूप भारी लागते, जर असेल तर वापरायचं आहे, नाही तर आपण मी जसं आत्ता करतो आहे तसं साधं व्हिनेगर घेतलेलं आहे आणि साखर, थोडीशी मीठ घेतलेलं आहे, थोडी ब्लॅक पेपरची कूट टाकतो आहे आणि ह्याच्यात जाणार आहे थोडं ऑलिव्ह ऑइल. याला मिक्स करून घेतलेलं आहे, याचं एक ड्रेसिंग तयार करून घेतलेलं आहे आपण आणि हे ड्रेसिंग आता जाणार आहे या सॅलेडवरती. वा, आणि आता काय करायचं आहे, आता आपण करूया थोडंसं दूध किंवा पाणी. जाणार थोडंसं लिंबू. बस आणि हे थोडी सीझनिंग पावडर टाकतोय या सॉसमध्ये. बस सॉस पण तयार झाला आहे, आपलं सॅलेड पण तयार आहे आणि पनीर पण. आता काय करायचं आहे, आता घेऊया एक प्लेट मस्त डिश तयार झाली आपली, एकदम टेस्टी लागणार आहे कारण की हे वरचं जे आहे ना जे आवरण याचं ते स्पायसी आहे, पनीर असं स्पायसी लागणार आहे आणि खालचा जो सॉस आहे तो थोडा क्रीमी सॉस आहे, थोडा माइल्ड सॉस आहे, तर हे कॉम्बिनेशन मस्त लागतं आणि या दोन्ही गोष्टी खाताना ते क्रंची सॅलेड खायचं आहे. वा, तयार आहे आपली रेसिपी मस्त स्पाइस कॉटेज चीज विथ क्रीमी कॉर्न सॉस. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्पायसी कॉटेज चीज विथ क्रीमी कॉर्न सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य पालक, पनीर, चेरी टोमॅटो, अल्फा अल्फा स्प्राउट्स, बारीक चिरलेला कांदा, रॉकेट लेट्यूस, उकडून कुस्करलेले मक्याचे दाणे, क्रीम, कॉर्नफ्लोअर, मैदा, व्हिनेगर, चीज, दूध, ऑलिव्ह ऑइल, सीझनिंग पावडर, चिरलेला लसूण, मिक्स हर्ब्स, लिंबू, जिरे पूड, काळी मिरी पूड, धणे पूड, साखर, लाल तिखट आणि मीठ. कृती, एका बाउल मध्ये काळी मिरी पूड, धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट, मीठ, मिक्स हर्ब्स आणि सीझनिंग पावडर घालून सर्व एकत्र करून घ्यावं. पनीरचे काप एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर आणि थोडंसं पाणी घालून नीट मिसळून पनीरचे काप काळी मिरीच्या मिश्रणात घोळवून घ्यावेत. एका फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा, लसूण आणि अर्धा चमचा मैदा घालून एकत्र परतून घ्यावं. त्यानंतर उकडून कुस्करलेले मक्याचे दाणे, दूध आणि मीठ घालून नीट एकजीव करून घ्यावं. एका भांड्यामध्ये पालकची पानं, रॉकेट लेट्यूस,
चेरी टोमॅटोचे काप आणि अल्फा अल्फा स्प्राउट्स घ्यावेत. पनीरचे काप तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावेत. एका छोट्या भांड्यामध्ये मीठ, साखर, व्हिनेगर, काळी मिरी पूड आणि ऑलिव्ह ऑइल घालून तयार ड्रेसिंग सॅलड वर ओतावं. पनीरचे काप एका प्लेट मध्ये काढून त्यावर लिंबाचा रस घालावा. सॉस मध्ये थोडीशी सिझनिंग पावडर घालावी. एका प्लेट मध्ये तयार सॉस घालून त्यावर पनीरचे काप ठेवावेत. सोबत तयार सॅलड ठेवून डिश सर्व्ह करावी. आता आपली रेसिपी कोणती आहे? आता आपण करतोय मका आणि चना डाळ बर्गर. सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया. लागणारं साहित्य चण्याची डाळ आपण उकडून घेतलेली आहे. नंतर ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. इथे लेट्यूज आहेत, आईसबर्ग आहे, रॉकेट लेट्यूज आहे. नंतर बर्गर बन्स आहेत, मैदा आहे. नंतर आपण मक्याचे दाणे वाफवून ठेचून घेतलेले आहेत. नंतर टोमॅटो आपण गरम पाण्यात टाकून त्याचे सालं काढून त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे. केचप घेतलेला आहे. नंतर इथे आपण लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. नंतर ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे. कोथिंबीर आहे, कांद्याची पात आहे, लिंबू आहे. नंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे. बटर आहे. नंतर जिरे पूड आहे. नंतर इथे आपण तिखट घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे. आता मी काय करतो आहे, इथे एक मला बर्गरचं पॅटी तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी काही गोष्टी एकत्र करणार आहे आणि साल्सा पण करणार आहे. एक काम करतो, सगळ्यात आधी साल्सा करून घेऊ. साल्सा म्हणजे काय? मेक्सिकन सॉस आहे हा. टोमॅटो अख्खे त्याला वरती चिरा मारून गरम पाण्यातनं टोमॅटो काढले, त्याचे सालं काढलेले आहेत आणि नंतर त्याला बारीक चिरून आपण हे टोमॅटो घेतलेले आहेत. याच्यात टाकतो आहे 2 ते 3 चमचे केचप टाकतो आहे मी. थोडासा लिंबाचा रस टाकतो आहे. त्याच्यात जाणार आहे कांद्याची थोडी पात, त्याचबरोबर थोडी कोथिंबीर, थोडीशी जिरेपूड, थोडं लाल तिखट, थोडं मीठ. बस आता हे झाल्यानंतर मिक्स करून घेतो. थोडीशी याच्यात टाकतो आहे हिरवी मिरची. बस याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हा जो टोमॅटो सालसा हा तयार झालेला आहे. आता आपल्याला जे बर्गरचं पॅटी करायचं आहे त्याच्यासाठी आपण घेऊ एक बोल आणि जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण चण्याची डाळ जी उकडून घेतलेली आहे ती घेतो आहे. याच्यामध्ये जाणार आहे मका, त्याचबरोबर आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट याच्यात टाकणार आहोत. ती टाकल्यानंतर याच्यात जाणार आहे थोडेसे जिऱ्याची पूड, थोडी कोथिंबीर आणि उरलेली कांद्याची पात बारीक चिरले, ती पण टाकतो याच्यामध्ये. थोडं मीठ याला मिक्स केल्यानंतर याच्यात टाकायचं आहे थोडा ब्रेड क्रम आणि थोडा मैदा आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण करतोय मका चना डाळ बर्गर आणि हे बर्गर करण्यासाठी आपण एक मका आणि चना डाळचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. पॅटीसाठी इकडे एक टोमॅटो सालसा तयार करून घेतलेला आहे. आता मी इथे हे बर्गर जे बन आहेत ते कट करणार आहे. ऑलिव्ह ऑइल आहे, थोडंसं आपण टाकणार आहोत या सालसामध्ये. काम करतो, तेल घेतोय. आणि इथे बर्गरचे हे आपण पॅटी तयार करून घेऊया. पॅटीसाठी आपण याला डीप फ्राय नाही करत आहोत, आपण याला शॅलो फ्राय करतोय पॅटी. हे झाल्यानंतर हे दोन्ही पण पॅटी टाकतोय मी या पॅनमध्ये. याला शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला. एका बाजूला होतं आहे आपलं पॅटी आणि एका बाजूला होतात बर्गर बन्स. मंडळी, अच्छी टिप. आता या पॅटीमध्ये आपण कॉर्न आणि चण्याची डाळ
टाकलेली आहे, जीव आपण उकडून घेतलेली आहे. याच्यामध्ये अजून थोडंसं याला हेल्दी करायचं असेल तर आपण याच्यामध्ये स्प्राउट्स टाकू शकतो. स्प्राउट्स मोड आलेले मूग जे असतात ते थोडेसे वाफवून ते याच्यामध्ये टाकायचे आहेत. नंतर याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आपल्याला वापरता येतील, जसे की तेथे पम्पकिन सीड्स म्हणा किंवा याच्यामध्ये जवस ते त्याचे पण दाणे थोडेसे टाकता येईल. म्हणजे थोडेसे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स ज्याच्यामध्ये आहेत अशा गोष्टी याच्यामध्ये टाकता येतील आणि याचं जो हेल्दी व्हॅल्यू जी आहे ती याची आणखीन आपल्याला वाढवता येईल. एक जस्ट आपल्याला जर स्प्राउट वगैरे असेल तर ते पण याच्यामध्ये तुम्ही टाका. आता आपण तयार करू आपलं बर्गर. आपण ठेवतो इथे लेट्यूस. आता इथे मी रॉकेट लेट्यूस वगैरे वापरतोय, जे अवेलेबल असेल ते वापरायचं आहे आपल्याला. जर हे रॉकेट लेट्यूस नसेल तर पालक पानं पण वापरली तरी पण चालतील. थोडी याच्यात ठेवतो हे बर्गरचे पॅटी. याला मी फक्त माझा सॉस आहे टोमॅटोचा सालसा हा याच्यावरती टाकणार आहे. खाताना असं टँगी आणि मस्त लागतो आहे. तो वरती ठेवत नाही मी, दिसावं त्या दृष्टीने साईडला ठेवतो आहे, पण खाताना मात्र आपल्याला हे वरती ठेवायचं आहे आणि मग खायचं आहे. तयार आहे आपलं हे मस्तपैकी जे बर्गर केलं आहे आपण, चना डाळ आणि मक्याचं बर्गर तयार झालेलं आहे. वरती आहे हा टँगी जो टोमॅटोचा सालसा तो पण एकदम टेस्टी झालेला आहे. बर्गरची रेसिपी मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही एक काम करा, साहित्य आणि कृती ताबडतोब लिहून घ्या. मका चना डाळ बर्गर करण्यासाठी लागणारे साहित्य: रॉकेट लेट्यूस, बर्गर बन, आईसबर्ग लेट्यूस, शिजवलेली चना डाळ, ब्रेड क्रम्स, मैदा, शिजवून चिरलेले टोमॅटो, टोमॅटो सॉस, उकडून कुस्करलेले मक्याचे दाणे, हिरवी चटणी, ऑलिव्ह ऑइल, बारीक चिरलेली कोथिंबीर, बटर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लिंबू, चिरलेला पातीचा कांदा, जिरे पूड, लाल तिखट आणि मीठ. कृती: एका भांड्यामध्ये उकडलेला टोमॅटो घेऊन त्यामध्ये टोमॅटो सॉस, लिंबाचा रस, कांद्याची पात, कोथिंबीर, जिरे पूड, लाल तिखट, मीठ आणि हिरवी मिरची घालून नीट मिसळून टोमॅटो सालसा तयार करून घ्यावा. एका बाउलमध्ये शिजवलेली चणा डाळ, उकडून कुस्करलेले मक्याचे दाणे, हिरवी चटणी, जिरे पूड, कोथिंबीर, कांद्याची पात आणि मीठ घालून नीट मिसळून घ्यावं. नंतर त्यामध्ये ब्रेड क्रम्स आणि मैदा घालून पुन्हा नीट एकजीव करून घ्यावं. टोमॅटो सालसा मध्ये ऑलिव्ह ऑइल घालावं. एका फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यावर बर्गर बन भाजून घ्यावेत. चणा डाळीच्या मिश्रणाची पॅटी बनवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावी. एका सर्व्हिंग प्लेट मध्ये बर्गर बन ठेवून त्यावर आईसबर्ग लेट्यूस, रॉकेट लेट्यूस, तयार पॅटी आणि टोमॅटो सालसा घालून दुसरा बन त्याच्या बाजूला ठेवून डिश सर्व्ह करावी. मंडळी मला खात्री आहे की आजच्या या सरप्राईज रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील. एक काम करतो, काय असतं की एवढी मेहनत झाल्यानंतर त्या रेसिपी बसून चाखायची मजा ही वेगळीच असते. त्याच्यामुळे आता या रेसिपीज चाखतो आणि तुम्हाला सांगतो याची चव कशी झाली ती. मंडळी मला आठवतं की केटरिंग कॉलेजमध्ये एक गोष्ट आम्हाला नेहमी सांगायचे आमचे सर की एखादी गोष्ट जर तुम्ही करत असाल ती स्पायसी असेल तर त्याच्याबरोबर जो सॉस असतो तो थोडासा माइल्ड पाहिजे. म्हणजे त्या ज्या चवी आहेत त्या एक दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट करतात आणि तुमची डिश ही छान लागते. तर तशीच आजची जी रेसिपी आपली झालेली आहे, आपण स्पाइस कॉटेज चीज आणि त्याच्यासोबत केलेलं आहे क्रीमी कॉर्न सॉस. तर स्पाइस कॉटेज चीज हे थोडंसं जो वरचा जो लेअर आहे त्याचं क्रिस्पी आणि तिखट असा आहे, थोडासा स्पायसी असा जो लेअर आहे वरचा कॉटेज चीजचा म्हणजे पनीरवरती जो आहे तो खूप मस्त लागतोय. ती थोडीशी स्पायसी अशी त्याची चव आहे आणि त्याला कॉम्प्लिमेंट करते सॉसची चव, म्हणजे क्रीमी असं कॉर्नचा एक माइल्ड त्याची अशी चव आहे. तर दोघांचं कॉम्बिनेशन मस्त लागतं आणि बरोबर आपण जे सॅलड दिलं आहे ते पण असं छान लागतं. त्याच्यामध्ये चेरी टोमॅटो आहे, रॉकेट लेट्यूज आहे. रॉकेट लेट्यूजची चव किंचितची कडवट असते पण ती खूप मस्त लागते. तर ही जी रेसिपी टेस्ट करताना या सॅलडचं कॉम्बिनेशन पण खूप मस्त झालेलं आहे. आता बघूया आपण जो बर्गर तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटोचा सालसा टाकलेला आहे आणि आपण चण्याची डाळ आणि कॉर्नपासून हे बर्गर तयार केलेलं आहे. वा, पॅटी मस्त क्रिस्पी झालेलं आहे, त्याचबरोबर खाताना टोमॅटो सालसाची जी चव आहे ती एकदम मस्त लागते आहे आणि त्याचबरोबर आईसबर्ग आणि लेट्यूस जे इथे टाकलेलं आहे आपण त्याची चव लागते आहे. खाताना शार्प अशी याची चव आहे
आणि याच्यात आपण चीज किंवा बाकीच्या गोष्टी टाकलेल्या नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. पण खाताना मस्त त्यातलं चण्याच्या डाळीचं आणि कॉर्नचं बर्गर लागतं आहे, ते पण टेस्टी झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकली आहे ना, त्याच्यामुळे ती जी पॅटी आहे ती एकदम टेस्टी झालेली आहे. आणि या चवीला आणखीन एनहान्स करते ती आपल्या टोमॅटो साल्साची चव. खाताना खूप छान लागतं आहे बर्गर. या रेसिपी पटकन घरी करण्यासारख्या आहेत, मुलांना आवडतील आणि आपल्या सगळ्यांना आवडतील अशा रेसिपीज आहे. आणि एखादं स्पेशल फंक्शन असेल, पार्टी असेल, तर त्याच्यासाठी एखादी कॉटेज चीज म्हणजे पनीरची डिश करायची असेल वेगळी, तर ती पटकन आपल्याला करता येईल अशी रेसिपी आहे. आणि हे जे बर्गर आहे ते आपल्याला मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी पण एक मस्त एक पदार्थ आहे हा. तर आजच्या रेसिपीज मला खात्री आहे तुम्हाला आवडतील आणि तुम्ही ह्या रेसिपीज नक्की करून बघाल. या आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय संतूर पीसी ज्वेलर्स, पितांबरी रुचियाना, द रिच टेस्ट, स्पेशल पार्टनर हर्षी सिरप. हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा प्रोग्राम आहे आणि या आपल्या प्रोग्राममध्ये आपण मस्त मस्त रेसिपीज करत राहतो आणि करत राहणार आहोत. आपली भेट परत होईल मंडळी पुढच्या भागामध्ये, आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी नवी.